माढ्याच्या हाय व्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार, रणजित सिंह नाईक निंबाळकर की धैर्यशील मोहिते पाटील? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या 4 जूनला मिळणारच आहे. पण या प्रश्नाच्या उत्तराचा अंदाज वर्तवण्याचं काम हे आता पुढच्या 1 महिना तरी चालणार आहे. आणि याचंच कारण सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मोहिते पाटलांनी अत्यंत चुरशीची केली. अखेरच्या टप्प्यापर्यंत ही निवडणूक एवढी चुरशीची झाली की जो कुणी निवडून येईल त्याचं मताधिक्य हे अगदीच 15 ते 20 हजारात असल्याचं बोललं जाते. यातही कमी झालेल्या मतदानानं सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढवली आहे. तर पाहूयात माढ्याच्या काट्यावरच्या सामन्यात नेमकं कोण पुढे आणि कोण मागे येते. माढ्यात यंदा 60% मतदान पार पडले. 2019 लोकसभा निवडणुकीत माढ्यात 63.58% मतदान पार पडलं होतं, तर यंदा हा आकडा 7.56% घसरलाय. यात सगळ्यात जास्त मतदान हे फलटण इथं म्हणजे 64% पार पडले, तर सर्वात कमी मतदान म्हणजे 55% मतदान हे करमाळ्यात पार पडले. माढा तालुक्यात 61%, माळशिरसमध्ये 60%, मानखटावमध्ये 58% मतदान झाले, तर तणावपूर्ण वातावरणातही सांगोला तालुक्यात 60% मतदान पार पडले. यंदा या मतदारसंघातील पाणी प्रश्न, उद्योग, MIDC, शेतीचे प्रश्न, कांद्याचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा सगळ्या प्रश्नांभोवती ही निवडणूक फिरत राहिली होती. कांद्यानं मतदान करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला होता. पण या सगळ्यावरच मात करण्यासाठी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभाही झाली. निंबाळकरांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा माढ्याच्या रिंगणात उतरले. त्यांनी या मतदारसंघातील विविध आमदारांना जोडून घेत निंबाळकरांसाठी कामाला लावलं. त्याशिवाय ऐन वेळच्या काही खेळ्या करून त्यांनी विरोधकांना कमकुवत करण्यात यशही मिळवलं. त्यामुळे इथं निंबाळकरांचं पारडं हे जड वाटतंय. तर माढ्यात खेडूत बेरकी हेच मतदार ठरवणार जेता अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. माढा या मतदारसंघात माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि मानखटाव अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील फलटण शहर वगळता उर्वरित संपूर्ण मतदारसंघ हा गाव खेड्यातील आहे. त्यामुळे गावाकडचा अत्यंत बेरकी आणि चाणाक्ष समजला जाणारा मतदारच माढ्याचा पुढचा खासदार ठरवणार आहे. पण यातही माढ्याचा निकाल हा अकलूज, माळशिरस आणि माढा तालुक्यामधूनच ठरणार असल्याचं सांगितलं जाते. कारण करमाळा, सांगोला, फलटण आणि मानखटाव इथला सामना हा बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच माढ्यात खेडूत बेरकी ठरवणार मतदार जेता असं बोललं जाते. आता पाहूयात माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती कशी येते. पहिला मतदारसंघ आहे अकलूज माळशिरस. हा मतदारसंघ मोहिते पाटलांच्या घरचा मतदारसंघ आहे. इथूनच मोहिते पाटलांनी गत लोकसभेला भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिलेल्या 1 लाख लीडची राज्यभरात चर्चा झाली होती. याशिवाय माळशिरसचे एकेकाळचे भाजपचे बडे नेते असलेल्या उत्तमराव जानकर यांनीही शरद पवारांच्या पक्षात आता प्रवेश केलाय. त्यांनी अत्यंत कष्टानं मोहिते पाटलांचं काम केलंय. लोकसभा मोहिते पाटलांना आणि विधानसभा आम्हाला असे चर्चा झाल्याचं जानकरांनी सांगितले. जानकरांची या मतदारसंघात 35 ते 40 हजार मतं असल्याचा दावा केला जातो. इथं नरेंद्र मोदींची सभा झाली असली आणि राम सातपुते इथले विद्यमान आमदार असले तरीही त्याचा फारसा परिणाम झाला नाही असं जानकरांचं सांगणं आहे. त्यामुळेच माळशिरसमधून मोहिते पाटलांना लीड मिळण्याची शक्यता आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे माढा विधानसभा मतदारसंघ. माढा या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत हे दोन्ही प्रमुख गट एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी मनोमिलन झाल्याचं दिसून आले. माढ्यातून मात्र मोहिते पाटलांसोबत बडा चेहरा नाहीये. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसऱ्या स्तरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोहिते पाटील यांच्या सोबत आहेत. याशिवाय शिवसेनेच्या संजय कोकाटे यांनीही निवडणुकीपूर्वी पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. पण माढ्यातून काहीशी स्थिती ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. आता येतो फलटण मतदारसंघ. या मतदारसंघातही गतवेळीप्रमाणेच बरोबरीचं चित्र दिसून येऊ शकतं. रामराजे नाईक निंबाळकर यांनी गतवेळीप्रमाणे याही वेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध कायम ठेवलाय. त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी अजितदादांसोबत असूनही रणजितसिंहांचं काम केलेलं नाहीये. त्यांनी मोहिते पाटलांना छुपी रसद ही मोठ्या प्रमाणात पुरवलीये. तर दुसऱ्या बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर हे याच भागातील आहेत. 2019 रामराजेंच्या विरोधानंतरही फलटणमधून रणजितसिंहांनी 1200 मतांचं मताधिक्य मिळवलं होतं. मग आता रामराजेंनी विरोध केला तरी असा काय फरक पडणार आहे असा सवाल विचारला जातोय. त्यामुळे आताही मोहिते पाटलांना इथून लीड मिळण्याची शक्यता नाहीये. आता करमाळ्याची परिस्थिती पाहिली तर इथून अपक्ष आमदार असलेले संजय मामा शिंदे हे अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यांनीच गतवेळी रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
वर्षानुवर्ष आमदार राहिलेले जयवंतराव जगताप हे सुद्धा आता भाजपच्या सोबत आहेत. इथला बागल गट चिवटे कुटुंब हे भाजपच्या मदतीला आहे. तर दुसऱ्या बाजूला करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. पाटील हे 2014 ते 2019 या काळात शिवसेनेचे करमाळ्याचे आमदार होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी हाती तुतारी घेतलीये. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मोहिते पाटलांची ताकद वाढली होती. याशिवाय मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काही गटांनी तुतारीचं काम केल्याचं बोललं जाते. त्यामुळे पक्षीय ताकदीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुढे असले तरीही करमाळ्यातील गणित बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे मानखटाव. भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आपल्या जीवाचं रान केले. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, याशिवाय जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख शेखर गोरे, याशिवाय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख आता मैदानात उतरलेत. अभयसिंह जगताप यांनीही या मतदारसंघात आपल्या पायाला भिंगरी लावून प्रचार केलाय. अभयसिंह जगताप हे सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील म्हसवडचे रहिवासी आहेत. संगणक अभियंता असलेल्या जगताप यांची पुण्यात मोठी कंपनी आहे. शरद पवार यांच्या गटात ते मागच्या 5 ते 6 वर्षांपासून सक्रियपणे काम करतायत. तर त्यांचं मान तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं काम आहे. याशिवाय जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघात दौरे सुद्धा केलेले आहेत. आता शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगोला. सांगोला तालुक्यातून शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी पूर्ण ताकद पणाला लावलीय. या भागात झालेली पाण्याची कामं ही रणजितसिंहांसाठी आणि शहाजी बापूंसाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी सांगोला या मतदारसंघातून मोहिते पाटलांना शेकपची मोठी मदत मिळालेली दिसून येते. दिवंगत माजी आमदार गणपतराव गायकवाड यांचे नातू अनिकेत देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांनी या मतदारसंघातून मोहिते पाटलांना लीड देण्याचा शब्द पवारांना दिलाय आणि त्याप्रमाणे त्यांनी मोहिते पाटलांचं काम सुद्धा केले. ज्या कामांवर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वतःचं नाव लावतात ती कामं तर गणपतराव देशमुखांनीच केली होती असा दावा करत देशमुख बंधूंनी प्रचाराचा धुराळा उडवला होता. त्यामुळे आता सांगोल्याचा सामना सुद्धा बरोबरीतच राहील असं मत इथले स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.